घटनेची संभाव्यता गणिती भाषेत एखाद्या अपेक्षित घटनेची शक्यता दर्शवणाऱ्या संख्येला संभाव्यता असे म्हणतात संभाव्यता समजण्यासाठी एक सोपा प्रयोग विचारात घेऊ एका पिशवीत समान आकाराचे चार चेंडू आहेत त्यातील तीन चेंडू पांढरे व चौथा चेंडू काळा आहे डोळे मिटून त्यातील एक चेंडू काढायचा आहे काढलेला चेंडू पांढरा असण्याची शक्यता जास्त आहे हे सहज कळते घटनेची संभाव्यता पुढील सूत्र वापरून संख्येने किंवा शतमानात दर्शवतात एखाद्या यादृच्छिक प्रयोगासाठी नमुना अवकाश एस असेल आणि ए ही त्या प्रयोगासंबंधी अपेक्षित घटना असेल तर त्या घटनेची संभाव्यता पी ए अशी दर्शवतात आणि पुढील सूत्राने ठरवतात पी ए बरोबर घटना ए मधील नमुना घटकांची संख्या छेद नमुना अवकाशातील एकूण घटकांची संख्या बरोबर एन ए छेद एन एस वरील प्रयोगात उचललेला चेंडू पांढरा असणे ही घटना ए असेल तर एन ए बरोबर तीन कारण पांढरे चेंडू तीन आहेत आणि एकूण चेंडू चार असल्याने एन ने एस बरोबर चार म्हणून उचललेला चेंडू पांढरा असणे याची संभाव्यता पी ए बरोबर एन ए छेद एन एस बरोबर तीन छेद, छेद, छेद चार आहे तसेच उचललेला चेंडू काळा असणे ही घटना बी असेल तर एन बी बरोबर एक म्हणून पी बी बरोबर एनबी छेद एन एस बरोबर एक छेद चार आहे सोडवलेली उदाहरणे मुलांनो आता आपण घटनेच्या संभाव्यतेवर आधारित काही गणिते सोडवू उदाहरण एक एक नाणे फेकले असता खालील घटनांची संभाव्यता काढा एक छाप मिळणे एच दोन काटा मिळणे टी उकल समजा एस नमुना अवकाश आहे एस बरोबर महिरपी कंसात एच टी म्हणून एन एस बरोबर दोन असेल समजा घटना ए साठी अट छाप मिळण्याची आहे ए बरोबर महिरपी कंसात एच म्हणून एन ए बरोबर एक म्हणून पी ए बरोबर एन ए छेद एन एस बरोबर एक छेद दोन समजा घटना बी साठी अट काटा मिळण्याची आहे बी बरोबर महिरपी कंसात टी म्हणून एन बी बरोबर एक म्हणून पी बरोबर एन बी बरोबर एनबी छेद एन एस बरोबर एक छेद दोन उदाहरण दोन एक फासा टाकला असता खालील प्रत्येक अट पूर्ण करणाऱ्या घटनेची संभाव्यता काढा एक वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळणे दोन वरच्या पृष्ठभागावर मिळालेली संख्या सम असणे उकल समजा एस नमुना अवकाश आहे म्हणून एस बरोबर महिरपी कंसात एक दोन तीन चार पाच सहा म्हणून एन एस बरोबर सहा घटना ए बरोबर वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळणे म्हणून ए बरोबर महिरपी कंसात दोन तीन पाच कारण एक ते सहा मध्ये दोन तीन पाच याच मूळ संख्या आहेत म्हणून एन ए बरोबर तीन म्हणून पी ए बरोबर एन ए छेद एन एस बरोबर तीन छेद सहा बरोबर एक छेद दोन घटना बी बरोबर वरच्या पृष्ठभागावर मिळालेली संख्या सम असणे बी बरोबर महिरपी कंसात दोन चार सहा कारण एक ते सहा मध्ये दोन चार सहा याच समसंख्या आहेत म्हणून एन बी बरोबर तीन म्हणून पी बी बरोबर एनबी छेद एनएस बरोबर तीन छेद सहा बरोबर एक छेद दोन